शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर आता भाजपनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे आपला मोर्चा वळवलाय. मोठ्या कष्टानं उभ्या केलेल्या शिवसेनेतील एक मोठा गट शिंदेंनी फोडला. त्यामागं भाजपचा मोठा हात होता हेही आता समोर आलंय. फोडाफोडीचं राजकारण, विरोधकांना गळाला लावणं, त्यांच्या मागं चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना आपल्या गोटात खेचणं हे भाजपच्या राजकीय यशाचं सूत्र असल्याचा आरोप विरोधक वारंवार करतात. त्याचाच परिणाम म्हणून सत्तेत असणारी महाविकास आघाडी घरी बसली आणि शिंदे फडणवीस सत्तेत आले. महाराष्ट्रात घडलेल्या या सत्तानाट्यानंतर याचा दुसरा अंक आता भाजप लवकरच खेळणार आहे आणि यावेळेस टार्गेटवर असतील ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे काही आमदार. सत्तेच्या पडद्याआड नेमकं काय चाललंय? राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही शिवसेनेसारखी भली मोठी फूट पडणार का? हे सगळं तुम्हाला पुढच्या दोनच मिनिटात सांगतोय, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. येत्या काळात सध्याच्या सरकारमध्ये कोणताच बदल होणार नसून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकताच एका कार्यक्रमात बोलताना केला. पण महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारा खुलासा त्यांनी केला तो यानंतर. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आणि नव्या चर्चांना पेव फुटलं. महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यानंतर आता याचा हा दुसरा नेमका अंक काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागली. पण फडणवीसांच्या या वक्तव्यानं पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या गोटात मात्र मोठी खळबळ माजली. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागणं बाकी आहे. त्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता फडणवीसांनी एक नवं राजकीय भाकीत केलं. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही, त्यामुळे त्यांचं सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकील आहे, मी हे सांगू शकतो की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना परत सत्तेत आणून बसवणार नाही. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे त्यांच्याही ही बाब लक्षात आली असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणं योग्य नाही, मात्र आमच्या भूमिकेनुसार वाटतं की निकाल योग्य पद्धतीनं लागेल. आजचं माझं बाकीच सांगतो, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ, त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर असतानाच बॅकअप प्लॅन म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत का अशी शंका आता राजकीय मंडळी व्यक्त करू लागली आहे. खरंच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यात भाजपला यश येईल का? पवार आणि काँग्रेस भविष्यात पक्षाला होणारा हा धोका पाहता पॉलिटिकल डॅमेज रोखण्यात कितपत यशस्वी होत आहेत? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचंही काय मत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.